जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा भूमाफियांनी पीआर कार्ड बनवून हडप केल्या आहेत, याकडे जिल्हा परिषद प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा भूखंड माफियांनी हडप केल्या असून त्याला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संमताने या जागा हडप केल्या जात असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत सदस्यांना केले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अद्यापही कोणतीच कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली. ही शहरातील पंचायत समितीच्या जागेवर एका नगरसेवकाने कब्जा केला असून त्याची तक्रार दिली आहे, परंतु प्रशासनाने याबाबत कोणताही पाठपुरावा केलेला नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी या सभागृहामध्ये सर्वसमक्ष निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत प्रशासनाने या व लोखंड माफियावर अद्यापही कारवाई केलेली नाहीत. जिल्ह्यातील तसेच तालुका ठिकाणच्या कोट्यावधी जागा ही भूखंड माफिया आणि हडप केलेल्या आहेत. अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी सदस्यांकडून करण्यात येते.